मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आप्पांना बडबड करत असते की काय ओ अनघा, घरात बसली होती ते बरं नव्हतं का? सगळं काम इथे माझ्यावर पडतंय. त्यावेळी आप्पा म्हणतात, मग बरं आहे ना, आत्ता जर लेट झोपलो तर उद्या लेट उठू आपण आणि आपल्या उगीच कुणाला त्राससुद्धा नको. मग कांचन रागातच म्हणते, तुम्हाला ना माझं काहीच वाटत नाही आहे. त्यावेळी आप्पा तिला समजवतात, हे बघ कांचन, सध्या अनघाचं नोकरी करणं ना खूप गरजेचं आहे. अभी तर सध्या काही करतच नाही आहे, त्यामुळे कसं आहे ना, त्यांना एक छोटीशी लेकसुद्धा आहे, तिच्या भविष्याची त्यांना काळजी करायला नको का? बरं, अभी जानकीकडे बघतोय ना, अनघा आणि आरोही या दोघीही स्वयंपाक बनवून ठेवतातच, तुला फक्त बाकीची आवरावर करायची असते, तेवढंही नको का तुला काम? तेव्हा कांचन म्हणते की तुम्हाला बोलायला काय जातंय, घरात तीन तीन सुना आहे, मला एवढंही करायला आता जीवावर येते. त्या सुनांचा तरी काय उपयोग, कारण सगळं काम मलाच करावं लागते. आता आजच बघा ना तुम्ही, संजना आणि अनिरुद्ध दोघेही फिरायला गेले आहेत. त्याचबरोबर इकडे यश आणि आरोही हे दोघे काय सध्या तर हवेतच आहेत, घराशी त्यांचं काही घेणं देणं सुद्धा नसतं. ईशाचं काय तुम्हाला तर माहितच आहे, तिला कोणीही काही कधी विचारत नाही, त्यामुळे ती उथळलेलीच असते. रोज रोज नवीन मैत्रीण गाठते आणि तिच्या घरी जाऊन बसते. मग हे घरात करायला राहिलं कोण, मी एकटीच राहिले ना. तेव्हा आप्पा म्हणतात, बरं काय करायचंय, हेच ठेवायचंय ना, ठेवतो मी, राहू दे. तेव्हा कांचन म्हणते, राहू दे हो, माझं झालंय सगळं, असं म्हणून ती आप्पांना विरोध करते. तेवढ्यातच आता अभि तेथे येतो आणि म्हणतो, आप्पा आजी ऐका ना, माझ्या मित्राची आई आजारी असल्यामुळे मला तिकडे जावं लागतंय, तुम्ही तेवढं जानकीकडे पाहता का? मग आता कांचन म्हणते, बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं. त्यावेळी आप्पा म्हणतात, अगं असं काय करतेस का कांचन, तू तो डॉक्टर आहे ना, म्हटल्यावर त्याला जायला नको का? आप्पा म्हणतात, जा तुम्ही पाहतो. अभि म्हणतो, आप्पा अहो जानकीला जरा खोकला येतोय, तर तिच्याकडे तेवढं लक्ष द्या हा, मी येतोच पटकन. तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात आणि तेथून जातात. तर आता आप्पा हे रूममध्ये जातात आणि जानकीजवळ उभे असतात. त्यानंतर जानकीला अचानक खोकला येऊ लागतो. मग आता आप्पांना खूप भीती वाटू लागते. ते म्हणतात, बाळा तू झोप हा, तुझे पप्पा येतील इतक्यात, असं म्हणून आता ते तिला खेळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तिला खोकल्याची आता उभळच येते, त्यामुळे आता आप्पा अजूनच घाबरतात. मग आता आप्पा घाबरूनच अभिला फोन करतात. तेव्हा अभि म्हणतो, आप्पा अहो घाबरू नका, घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे, तुम्ही काय करा, ते औषध आहे ना तिथे माझ्या पुस्तकांच्या, तिथे एक सिरप ठेवलं आहे, तेवढा अर्धा चमचा द्या फक्त, म्हणजे तिचा खोकला लगेच थांबेल. तेव्हा ठीक आहे असं आता आप्पा म्हणतात आणि पुस्तकांच्या तिथे एक जे औषध ठेवलेलं असतं ते पाहतात आणि जानकीला औषध प्यायला देतात. परंतु औषध पाजल्यानंतर ती अचानक खूपच रडू लागते. आप्पा तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती काही शांत होत नाही, म्हणून आप्पांना अजूनच घाबरल्यासारखं होतं, त्यांना भीती वाटू लागते. ते आता लगेच कांचनजवळ इकडे येतात आणि म्हणतात की, कांचन ऐक ना, ती जानकी खूप रडतीये, बघ ना तिच्याकडे. मग आता कांचन म्हणते, मला तरी कसं समजणार ती का रडते, ह्या वयात नको वाटतं हे सगळं, असं म्हणून ती आता आप्पांनाच बोलते आणि म्हणते की, मी अरुंधतीला बोलून घेऊ का? मग आता ठीक आहे तू बोलव पटकन, असं आप्पा म्हणतात. त्यावेळी अरुंधती तिला लगेच कांचन फोन करते आणि, अगं जानकीला खोकल्याची उभळ आली आहे, ती खूप रडतीये, तू ये ना ग पटकन अरुंधती. तेव्हा अरुंधती म्हणते, आई तुम्ही घाबरू नका, काही एवढं झालं नसेल, खोकलाच आहे नॉर्मल, तू पटकन येतेस ना ग का हातातलं काम सोडून, असं कांचन विचारते. तेव्हा हो असं अरुंधती म्हणते आणि लगेच इकडे यायला निघते. इकडे आता आप्पा म्हणतात, नक्की काय झालं असेल जानकीला कळतच नाही, अभिने सांगितलेलं ते सिरप होतं ना ते मी दिला अर्धा चमचा. मग आता कांचन म्हणते, तुम्ही व्यवस्थित औषध दिलं आहे ना, त्या औषधावरचं नाव वगैरे वाचलं आहे ना. तेवढ्यात अरुंधतीसुद्धा येऊन तेथे पोहोचते आणि आप्पांना विचारते, काय झालं, जानकी रडती ना, मी पाहते तिच्याकडे. तेव्हा आप्पा म्हणतात, बघ ना ग, मला तर खूप भीती वाटतीये, मी दिलेल्या त्या सिरपमुळे काही झालं तर नसेल ना. अरुंधती म्हणते, हे अगोदर तुम्ही डोक्यातून काढा आणि तुम्हाला कुणी काही बोलणार नाही त्याची काळजी मी घेते. अरुंधती देखील आप्पांना म्हणते की, तुम्हाला कुणी काही बोलणार नाही, तुम्ही काळजी करू नका, काही एवढं झालं नसेल ती बरी होईल. मग आता असं म्हणून ती म्हणते, मी हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाते, आपण घरगुती ती उपचार आता करायलाच नको. तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात आणि मीही येतो तुझ्याबरोबर. त्यावेळी आता अरुंधती म्हणते, नका येऊ आप्पा, तुम्ही घरीच बसा, मी अभिला आणि
त्याचबरोबर यशला तिकडेच बोलवून घेते, चालेल ना? मग आता आप्पा ठीक आहे असं म्हणतात. आता अरुंधती तेथून गेल्यानंतर आप्पा कांचनकडे आता रडतच पाहतात आणि म्हणतात, चूक केली का गं मी ते सिरप देऊन? कांचन म्हणते, नाही हो, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुमचं काय दोष त्यात? मी आहे ना, तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही. त्यानंतर आता अनघा आणि अभि त्याचबरोबर यश ईशा हे सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि जानकीला आतमध्ये डॉक्टर चेक करायला घेऊन गेलेले असतात. त्यावेळी आता अनघा खूप रडत असते आणि अभिला म्हणते, जानकीला काही होणार नाही ना रे. मग आता तो म्हणतो, नाही होणार, तू अनघा काळजी करू नकोस, लवकर ती बरी होईल. त्यावेळी आता अनघा म्हणते की ताई, जानकीला जर काही झालं ना तर मी नाही जगू शकत. तेव्हा अरुंधती म्हणते, प्लीज अगं तू असा विचार करूच नको, आपल्या जानकीला काहीच होणार नाही आहे. मग आता अभि म्हणतो, आपांना काही कळतच नाही, त्यांनी चुकीचं सिरप दिलं त्यामुळे जानकीला एवढा त्रास होतो आहे. मग आता अरुंधती म्हणते, हे बघ, आपांना दोष देणं बंद कर, तू जबाबदारी घ्यायला हवी होतीस ना, आणि तू जे सांगितलं ना तिथलं सिरप आप्पांनी दिलं आहे. त्यानंतर आता आप्पा देखील तेथे ते लगेच विचारू लागतात की जानकी कशी आहे अगोदर सांगा. मग आता आप्पा आलेले पाहून अरुंधती म्हणते, आप्पा अहो तुम्ही शांत राहा जरा, आणि एकटे कशाला आलात? अहो तुम्हाला कुणीतरी घ्यायला आला असतं ना. मग आता आप्पा म्हणतात, अगोदर सांगा जानकी. अरुंधती म्हणते, आपल्या जानकीला काहीही होणार नाही आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आप्पांना आता चक्करच येऊ लागते. तेव्हा सर्वजण आप्पांना पकडतात आणि एका जागी शांत बसवतात, परंतु आप्पा सारखे सारखे स्वतःला दोष देत असतात. अरुंधती म्हणते, आप्पा हे पहा, अगोदर मनातून काढून टाका की तुम्हीच हे सगळं काही केले आहो, तुमच्यामुळे काही झालेलं नाही आहे, आणि आपली जानकी डॉक्टरांच्या हातात आहे म्हटल्यावर आता बरी होईल, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आता ईशा ही रागातच म्हणते, आप्पा तुम्हाला समजायला हवं होतं, अहो तुम्ही जशी तुमची औषधं व्यवस्थित पाहून घेताय ना, तशी जानकीची सुद्धा घ्यायला हवी होती ना, तुम्हाला काही कळतच नाही, तुम्ही अगोदर विचारायला हवं होतं, तुम्हाला नीट काळजी घेता येत नाही जानकीची. असं म्हणून ती आप्पांवर आता नको ते आरोप करू लागते. तेव्हा अरुंधती रागातच म्हणते की, अगं ईशा तुला काही कळतं की नाही, आपण कुठे काय कसं कधी बोलतो याचं भान ठेव जरा, आणि आप्पांचं वय झालं आहे त्यामुळे आपण बरोबर बोलताना जरा अदबीने बोल. तेव्हा ईशा आता म्हणते, आई तू उगीच आप्पांची बाजू घेऊ नको. मग आता अभि म्हणतो, तिचं तरी काय चुकलंय, तू ईशाला का नेहमी बोलत असतेस? अगं आप्पांकडूनच ही मोठी चूक झाली आहे, मी कोणतं सिरप सांगितलं होतं त्यांना, त्यांनी वेगळं सिरप दिलंय, तुला कळतंय का काही? जानकीला आता जर काही झालं तर दोष कुणाला द्यायचा तो? त्यावेळी आता आप्पांना अजूनच भीती वाटू लागते. मग आता अभि म्हणतो, जर त्यांना जमत नव्हतं ना जानकीला सांभाळायला, तर त्यांनी स्पष्टपणे मला सांगायचं ना की नाही जमणार बाबा, मी आपला थांबलो असतो घरी जानकीसाठी. त्यावेळी आप्पा म्हणतात, अभि मी तुला आत्ताही सांगतोय बाळा, अरे टेबलवर जिथे पुस्तकं होती ना तेच सिरप मी दिलंय तिला, तू का उगीच चिडचिड करतो? कारण खरंच मी वेगळं कोणतंही सिरप दिलेलं नाही आहे. मग आता अभि रागातच आप्पांकडे पाहतो. अरुंधती देखील अभिला झापते. तेव्हा अनघा आता उठते आणि म्हणते, जानकीला काहीही होणार नाही. त्यावेळी आता आप्पा म्हणतात की, अनघा सॉरी ग, माझ्याकडून चूक झाली मोठी. मग आता अनघा म्हणते, नाही आप्पा, अहो मी तुम्हाला दोष देतच नाही आहे, किंवा मी तुमच्यावर आरोपसुद्धा करत नाही आहे. कसं आहे ना आप्पा, अहो जानकी खूप रडत होती ना म्हणून मला तिची फक्त काळजी वाटली, बाकी काहीच नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, अनघा तू रडू नकोस ग, लहान मुलांना काही सांगता येत नाही ना म्हणून आपल्याला फक्त टेन्शन येतं, आता डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर होईल ती बरी. तेव्हा अभि आता रागातच म्हणतो, मला आता स्वतःचाच खूप राग येतोय, फुकट मी यांच्यावर विश्वास ठेवला, मी स्वतः घरी थांबलो असतो तर एवढं काही घडलंच नसतं. त्यावेळी आता रागातच अभि हा आप्पांकडे पाहू लागतो. मग आता अनघा म्हणते की, अभि बस कर आता, अरे किती दोष देतोस तू आप्पांना, किती बोलशील तू त्यांना? तेव्हा अभि म्हणतो, तुला काय होतंय ग बोलायला, इथे मला किती त्रास होतोय हे तुला समजतंय का जरा? आता माझ्या मुलीला काहीही होता कामा नये, नाहीतर मी कुणालाच सोडणार नाही. तेव्हा अरुंधती रागातच म्हणते, काय रे धमकीची भाषा करतोस का? एवढं सर्व होतं ना तर तू थांबायचं होतं ना घरी, घ्यायची होती जानकीची काळजी, मग तू कुठे गेला होतास?
तेव्हा तो म्हणतो, ए आई शांत बस, अगं मी तिथे काय फिरायला गेलो नव्हतो, कारण मित्राच्या आईची इमर्जन्सी होती, मला पेशंट अटेंड करणं महत्वाचं होतं. इकडे आता फुकटचं लेक्चर झाडून मी कसा इरेस्पॉन्सिबल बाप आहे हे मला दाखवून देऊ नकोस. तेव्हा अनघा म्हणते, अभि बस झालं, आता शांत हो ना. रादर चूक माझीच आहे, कारण मी जर घरी थांबले असते तर एवढं झालंच नसतं. मी जानकी मोठी होईपर्यंत नोकरी करण्याचा डिसिजनच घ्यायला नको होता. तेव्हा आता अरुंधती म्हणते, असं नाही आहे अनघा, अगं तू घरी असती तर असं काय वेगळं केलं असतं, आणि एरवी आई आप्पा सांभाळतातच ना जानकीला, तेव्हा कुठे काय होतं. अनघा म्हणते, ताई तसं नाही आहे ग, पण मला काळजी वाटते. त्यावेळी आता ईशा रागातच म्हणते, हल्ली आजी आणि आप्पांना काहीही करायला जमत नाही, नुसतं आपलं मध्ये मध्ये करत राहतात. तेव्हा यश म्हणतो, आप्पा तुम्ही अजिबात कोणाच्या बोलण्याकडेही लक्ष देऊ नका, कारण ही सिच्युएशनच तशी नाही आहे, सर्वजण पॅनिक झाले आहेत ना, म्हणून तुम्हाला असं बोलतायत. एकदा का जानकी ओके झाली ना, मग सगळेजण गप्प बसतील. त्यावेळी आता अभि रागातच म्हणतो की प्रत्येक वेळी आप्पांना तुमचा हट्ट नडतो, त्यांना कळतच नाही की त्यांच्या या हट्टीपणामुळे इतर किती सफर होतात. आता सर्वजण आप्पांवरच आरोप करतायत, हे पाहून आप्पा आता खूप रडू लागतात. अरुंधती म्हणते, अभि आता खूप बोललास हा, एकदम शांत बसायचं. तेवढ्यातच आता डॉक्टर तेथे येतात. मग आता सर्वजण डॉक्टरांकडे जातात, जानकी कशी आहे असं विचारतात. तेव्हा जानकी एकदम नॉर्मल असल्याचं आता डॉक्टर म्हणतात. त्यावेळी आता जानकीची आई कोण आहे असं डॉक्टर विचारतात. तेव्हा अनघा म्हणते, मी आहे. तुम्ही थोडा वेळ आता जानकीजवळ बसा असं डॉक्टर सांगतात. तर अनघा लगेच आतमध्ये जाते. त्यानंतर आता डॉक्टरांना अभि विचारतो, काय झालं डॉक्टर तिला. मग आता डॉक्टर म्हणतात, काही नाही, नॉर्मल आहे. अभि म्हणतो की डॉक्टर आम्हाला अचानक समजलं की तिला कफ सिरपची रिॲक्शन झाली, या अगोदर तिला असं कधीही झालं नव्हतं, असं वाटतंय तिला कदाचित चुकीचं सिरप पाजलं गेलं आहे, असं आता अभि रागातच आप्पांकडे पुन्हा पाहून म्हणतो. तेव्हा डॉक्टर विचारतात, अहो तसं काहीही झालेलं नव्हतं, कप सिरपचं तिला रिॲक्शन झालंच नव्हतं, तुम्हाला कोण असं म्हटलं. मग आता अभि म्हणतो, नाही आम्हाला असं वाटलं. डॉक्टर म्हणतात, तुम्हाला वाटून काय फायदा, कारण तिला चुकीचं औषध दिलंच गेलं नव्हतं, ज्या थोडं पोटात दुखत होतं. तेव्हा हे ऐकताच आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. मग अरुंधती म्हणते, आप्पा तुम्हाला समजलं का, अहो जानकीला तुमच्यामुळे काहीच झालेलं नाही आहे, त्या औषधाची रिॲक्शन झालीच नाही आहे तिला, तुम्ही काहीच केलेलं नाही, आप्पा एकदम शांत राहा आता. तेव्हा आप्पा म्हणतात, हो हो ऐकलं मी. मग आता डॉक्टर म्हणतात, खेळता खेळता कुठेतरी काहीही वस्तू मुलं तोंडात टाकतात, आणि त्यामुळे मग असं पोटात दुखतं त्यांच्या, त्यामुळे ती रडत होती. अभि आणि ईशा एकमेकांकडे पाहतच राहतात. डॉक्टर म्हणतात की मी तिला औषध दिलं आहे, अजूनही थोडं इन्फेक्शन आहे तिच्या पोटामध्ये, काही नाही, होऊन जाईल क्लिअर ते 2 दिवसामध्ये. अहो आम्ही तुम्हाला 2 दिवसाच्या गोळ्या लिहून देते, तुम्ही तेवढ्या घ्या आणि तिला द्या. मग यश विचारतो, आम्ही जानकीला घरी घेऊन जाऊ शकतो का. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो. दुसरीकडे संजना ही आता अनिरुद्धकडे येते आणि म्हणते, बघ बिल्डरने आपल्याला चेक दिलाय. मग आता तो म्हणतो की तू चेक कशाला घेतलास. तेव्हा ती म्हणते, कशाला घेतला म्हणजे, अरे आता आपलं ठरलंय ना, आणि तो बिल्डर खूप इंटरेस्टेड आहे आपल्या जागेमध्ये, कारण आपली जागा जर त्याला दिली तर आपल्याला 4-4 फ्लॅट्स मिळणार आहे, कळतंय का तुला. त्यावेळी तो म्हणतो, ठीक आहे, पण घरी कुणाला काही माहीत नाही. तेव्हा ती म्हणते, घरी कुणाला काही सांगायची सुद्धा गरज नाही, कारण घरी जर सांगितलं तर तुला माहिती आहे ना की कसं होतं ते, आणि आप्पांना तर नाहीच नाही, ते बरोबर मॅनेज करतील ना पुढचं, त्यांनी सांगितलं आहे ना तुला. असं म्हणून आता ती अनिरुद्धला भरीस पाडत असते की काहीही झालं तरी जागा आता द्यायची म्हणजे द्यायचीच बिल्डरला. तो म्हणतो, बरं त्यांना सांग की पेपर मेल करायला. म्हणजे मी काय करतो, मी अगोदर ते सर्व पेपर्स वाचून घेतो. तेव्हा ठीक आहे, मला तर वाचायची गरज वाटत नाही, पण तुला वाचायचे असतील तर तू वाचू शकतोस, असं आता ती म्हणते. मग आता ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो. अनिरुद्धला आता अभिचा मेसेज येतो की जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. मग आता तो त्याबद्दल संजनाला सांगतो. तेव्हा संजना म्हणते, चल पटकन आपण तिकडे जाऊयात मग. तेव्हा तो म्हणतो की मी अगोदर त्याला कॉल करतो. असं म्हणून तो आता लगेच त्याला कॉल करतो. मग आता
अभि म्हणतो, हो बाबा बोला. त्यावेळी जानकी कशी आहे, तिला काय झालं होतं, असा आता अनिरुद्ध विचारतो. अभि म्हणतो, काही नाही, तिच्या जरा पोटात दुखत होतं तेव्हा मी तिकडेच हॉस्पिटलमध्ये येतो लगेच, मी आणि संजना, असा आता अनिरुद्ध म्हणतो. वा, अभि म्हणतो, नका येऊ, मीच आता जानकीला घेऊन घरी येणार आहे. ठीक आहे, असं अनिरुद्ध म्हणतो आणि घरी जायला निघतो. तर इकडे आप्पा म्हणतात, मी आता घरी निघतो. यश म्हणतो, मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो. मी आजी व आरोहीला फोन करून सांगतो की जानकी आता बरी आहे, म्हणजे त्यांचाही जीव भांड्यात पडेल. तेव्हा ठीक आहे, असं अरुंधती म्हणते. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता आप्पा ईशाला म्हणतात की मी इथून पुढे ते कोणतंही औषध असो 4-5 वेळा चेक करून घेईल. मग आता ईशा म्हणते, मला नाही वाटत अभिदादा तुमच्यावर विश्वास ठेवेल म्हणून. तेव्हा आप्पांना आता रडूच येतं. त्यानंतर आता अरुंधती म्हणते, गप्प बसा ईशा, काहीही बोलू नकोस. त्यावेळी आता अभि तेथे येतो आणि ती काही चुकीचं बोलत नाही असं म्हणतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.